चहा अरे संगीता या सगळ्या जाहिराती नाटकांच्या बघून मन कसं प्रसन्न होत आगामी आकर्षण शुभारंभाचे प्रयोग जुन्या नाटकांचं पुनरागमन आणि संगीत नाटकांच नवीन संचात नवीन ढंगात सादरीकरण कुठल्या नाटकाचं नवीन ढंगात सादरीकरण होत आहे आणि आपल्या नाटकाची ऍडली आहे की नाही आहे डबल कॉलम जाहिरात आहे हे मला वाटतं आता हे वर्ष कलाकारांना खरंय या एवढ्या बहरलेल्या पानाला बघून म्हणजे नाटकाच्या जाहिराती बघून असं वाटतंय की यंदाचा नाटकाचा सीझन मस्त जाणार म्हणजे सगळ्या कला <laughs> नाट्य कलावंतांच मीटर डाऊन डाऊन पण फक्त नाट्य कलावंतांचं नाही बॅक स्टेजला जे काम करणारे कलावंत त्यांचं सुद्धा कसं संगीता आपण ना मालिकांमधून सिनेमांमधून काम करू शकतो पण ब्लॅकस्टेकचे आहेत का त्यांचं काय खरं आहे रे रंगभूमी म्हणजे त्यांचा प्राण आहे आणि त्याच्यासाठी ते तर एकदम आता ही। संगीत नाटक वगैरे येतात म्हटलं एकदम खुशच होणार आहेत खरंय तुझं म्हणणं सुधीर म्हणजे कसं आहे ना की ज्यांची उपजीविका फक्त रंगभूमीवर अवलंबून आहे ना त्यांच्यासाठी हे वर्ष म्हणजे खरच खूप चांगलं जाणार असं दिसते आणि हे संगीत नाटकांचं जे म्हणतोय ना ते मला असं वाटतं अवघार झालेली आहे त्याची नाही म्हणजे हे एकच कारण आपण म्हणू शकत नाही कारण मुळातच कानिटकरांनी लिहिलेली संविता म्हणजे नाटक इतकं उत्कृष्ट विनोदी नाटक अप्रतिमस व्यक्तिरेखा चित्रण आणि आता जो संच घेतला कलाकारांचा तो म्हणजे काय आणि दिग्दर्शन अशी सगळ्याची अशी मस्तपैकी भट्टी जमून आली हो आणि सूर्याची पिल्ले विसरलास का तू ते कसं विसरेन mm. अरे त्यांनी तर प्रेक्षकांना नाट्यगृहाकडे आकर्षित करण्याची लागोपाठ पंचवीस प्रयोग हाऊसफुल मला असं वाटतं सुधीर कि नट निर्मात्या झाला असं काही नाही मी मगाशी म्हणालो ना कानिटकरांचं लेखनच जबरदस्त होत ग त्यामुळेच हे mm. सगळं शक्य झालेलं आहे mm? mm. mm. चला पण तुला एक माहितीये का हुँ. मी तर असं ऐकलंय की आता काही अभिनेत्री ही निर्मात्या म्हणून उतरतात या क्षेत्रामध्ये मी पण ऐकलंय खरंच आहे पण यामुळे काय होणार आहे का भरभराट <laughs> <laughs> चांगली चांगली नाटकं पाहायला मिळणार आता प्रेक्षकांना कुणीतरी आलेली दिस बघ बघ आले आले हसत खेळत अरे मंगेश ये 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 गुड मॉर्निंग मॅम गुड मॉर्निंग हे काय एकटाच आणि बाकीचं ग्रुप कुठे आहे माहित नाही मॅम मी नाटक बघायला गेलेलो तिथून डायरेक्ट इथे आलो अच्छा अच्छा बस नाटक बघायला गेला होतास हां कुठलं नाटक बघितलंस आणि कसं होतं नाटक चौथां ना मॅम सांग ना कुठलं नाटक बघितलंस गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बस 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 आ, नाटक बघून आले बर अरे वा आणि एकटाच कसा काय तू सर मी नाटकाला एकटाच गेलेलो बाकी सगळे काही माहित नाही काय मग कुठलं नाटक बघितलं <laughs> जाऊ दे ना सर का रे काय झालं <laughs> सर ऍक्टिंग एकदम बकवास नाटकाचा सब्जेक्ट एकदम बंकस बर आणि तुम्ही सर मला म्हणता की नाटक हल बघायला जा नाटक बघायला जा आणि आज नाटक बघायला गेलो तर असं नाटक पण असं बस 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 पण अरे मंगेश तू नाटक बघायला सुरुवात केली हे चांगलं नाही का हा ते एखादं नाटक असत मंगेश मला सांग नाटकात काही म्हणजे काहीच चांगलं नव्हतं अजिबात नाही आणि आज मला कळालं की आपली नाटकं का चालत नाहीत ते काय तुला आज कळलं आपली नाटकं का चालत नाही नाही मंगेश मला सांग काय असं साक्षात्कार झाला रे तुला की आपली नाटकं का चालत नाही तुला लगेच कळलं तर जाऊ दे ना सर जाऊ दे सुधीर काही काही नाटक इतकी वाईट असतात की आपल्याला नाही बोला असं वाटत त्याच्यावर नाही ठीक आहे संगीता मला मान्य आहे की एखादा नाटक एखाद्याला नाही आवडू शकत पण आता यांनी जे विधान केलेलं आहे ना ते खूप गंभीरपणे घ्यायची गरज आहे तो काय म्हणाला ते तू पण ऐकलंस तो म्हणाला की मला आज कळलं नाटक का चालत नाहीत हम्म हे मात्र खरंय सुधीर तुझं अरे मंगेश नाटक वाईट असलं म्हणून इंडस्ट्रीवर असं स्टेटमेंट करणं हे बरोबर नाहीये आणि तेही याच्यासारख्या नाटकाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याकडून सॉरी सॉरी सर मी चुकलो असेल पण मी एक लक्षात ठेव तू बोर झाला अपसेट झाला फ्रस्ट्रेट झाला असं तू सगळं सांगशील पण एक लक्षात ठेव हो, चूक ही चूक असते अरे एखादं नाटक निर्मित करणं म्हणजे त्याच्या मागे किती कष्ट असतात माहिती आहे का आता तुला नाटक आवडलं नाही ठीक आहे मान्य आहे नाटक चांगलं असतं वाईट असतं पण मागे आपण आधी अभ्यास करावा ते का वाईट आहे उचलली जीब आणि लावली टाळायला असं नाही होत मंगेश यापुढे बाहेर असं कधी बोलू नको हं नाही कसं आहे माहिती का की आपल्याला नाटक आवडलं नाही हे आपण समजू शकतो पण ते मला का आवडलं नाही त्याचं वस्तुनिष्ठ विश्लेषण तुम्हाला करता आलं पाहिजे आणि तेही शांतपणे त्याच्यामध्ये ते कसलाही पक्षपात किंवा अशी उडवा उडीची छदमीपणाची लक्षणं असली नाही पाहिजे शांतपणे सांगता आलं पाहिजे की ह्या 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 गोष्टी होत्या ह्याच्यामुळे मला हे आवडलेलं नाही आणि ह्या या गोष्टी दोन त्याच्यातल्या बऱ्या होत्या असं न बोलता इतकं बकवास होतं हे अगदी सामान्य विश्लेषण झालं माहिती का जे नाटकाच्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षित नाही सगळे या या गुडमॉर्निंग सर गुड मॉर्निंग बसा 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 गुड मॉर्निंग बसा रे मंगेश बघ ना नेहमीच आधी काही नाही रे इम्प्रेशन पाडतो रे काय मंगेश वेळेवर येतो तर इम्प्रेशन पाडण्यासाठी हे म्हणणं चुकीचं आहे बरं का तुम्ही खरं तर सगळ्यांनीच वेळेवर यायला पाहिजे शिस्त ही सगळ्यांनी पाळली पाहिजे आणि प्रत्येक वेळी मला हे सांगावं लागतं कारण कोणी ना कोणी तरी दरवेळी उशिरा येतो काय तेव्हा हे असं चालणार नाही कारण आम्हाला काही उगीच असा आमच्याकडे वेळ नाहीये समजलं इथून पुढे तुमच्यापैकी एक जण जरी लेट झाला तरी वर्कशॉप होणार नाही कळलं हो।, 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 हो बसा आता तर आजच्या वर्कशॉपची सुरुवात आपण नेहमी करतो त्याप्रमाणे ओम लावून करूया बॅग्स खाली ठेवा सगळ्यांनी जे काय तुमची कागद पेन असेल लिहायचं ते राहू हो दे बाजूला डोळे बंद करा श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मी शिकवले तसे आता ओम लावायचे आपल्याला मी पहिला ओम लावते तुम्ही सगळ्यांनी मला फॉलो करा क्षितिश डोळे बंद हम्म ओ, ओ।, ओ। तर आज काय शिकणार मायमिंग डायलॉग कसे बोलायचे टेक्निकल गोष्टी एक मिनिट एक मिनिट अक्ष एकदम घाई करू नका हा एक लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी नाटक हे आपल्याला घाई करून हा शिकता येण्यासारखं माध्यम नाही आता भरतमुनी भाऊभूतींनी हे शास्त्र जे विकसित केलंय त्यासाठी आपल्याकडे पेशन्स हवे सावकाश ते समजून घेऊन आपल्याला आत्मसात लागेल हो आणि एवढंच नाही म्हणजे भारतामध्ये रंगभूमीवर आतापर्यंत काय काय झालेलं आहे कुणी कुणी काय काय काम करून ठेवलेलं आहे त्याचा अभ्यास कसा करून ठेवलेला आहे थेरी काय मांडून ठेवलेली आहे हे सगळं आपल्याला समजून घेतलं पाहिजे याच्या व्यतिरिक्त कंटेम्पररी आजची रंगभूमी काय आहे आजच्या रंगभूमीवर काय काय प्रयोग घडले जात आहेत कशा प्रकारे आजची जी रंगभूमी असते ती स्वतंत्रपणे आजची रंगभूमी नसतेच कधी ती जे वर्षानुवर्षात बदल होत असतात वेगवेगळे प्रयोग केले जातात त्याचं सगळं परिपाक म्हणजे आजची रंगभूमी असते आपण ह्याचा अभ्यास तर करायलाच पाहिजे म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त परदेशामध्ये रंगभूमीचं चा काय चाललेलं आहे तर परदेशाचं रंगभूमीमध्ये आधी काय झालं मग रंगभूमी आली कशी मग त्याच्यावर काय प्रयोग झाले आणि आत्ताची परदेशी रंगभूमी काय चाललेलं आहे परदेशी रंगभूमीवरती में ब्रेथ काय म्हणतो किंवा स्टॅनिस लवस्की काय म्हणतात ब्रेक स्टॅनिस लावस की वगैरे माहिती आहेत ना तुम्हाला नाही 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 एक मिनिट एक मिनिट संगीता काय आहे तू आता एकदम ब्रेक वगैरे यांची नावं घेऊ नकोस कारण त्यांच्या दृष्टीने ते खूप हाय लेवल होईल आता खरं म्हणजे त्यांना असं विचार की खाडीळकर देवल किंवा कानिटकर म्हणजे अगदी आत्ताची अलीकडची संतोष केदार तुम्हाला माहिती आहेत का बस काय सर सई पाहिलंय अरे मी तर तीनदा पाहिलंय आणि संतोष सरांची तर मी सगळीच नाटकं पाहतो हो सर आम्ही सुद्धा पाहतो मीही पाहिले सर ते जाऊ दे तुम्ही आज काय शिकवणार शब्द फेक की शरीर भाषा मला काय वाटतं सुधीर की वाचिक आणि अंगिक दोन्ही अभिनयाचे प्रकार आणि त्याची थोडीशी कल्पना या मुलांना पण दिली पाहिजे काय म्हणतोस नाही नाही म्हणजे तुझं हे म्हणणं बरोबर आहे पण माझ्या डोक्यात आत्ता कल्पना आली म्हणजे याच्यावर मग अशी मंगेश म्हणाला की मी नाटक बघून आलो हा आणि एकदम त्यांनी जे काही विधान केलं तर त्यावरून असं मला वाटतं की आधी आपण नाटक बघायचं ते शिकवलं पाहिजे अरे फारच मस्त कल्पना आहे म्हणजे कसं वास्त का की आ, नाटक बघण्यातूनही आपलं एक इनफॉर्मल ट्रेनिंग होत असतं आता आपल्याला माहिती असतील की असे अनेक दिग्गज दिग्दर्शक किंवा नट आहेत ज्यांनी तसं काही फॉर्मल ट्रेनिंग घेतलेलं नाहीये कुठूनही अभिनयाचं किंवा दिग्दर्शनाचं पण खूप नाटकं बघत राहणं सतत सतत नाटकं बघत राहणं त्याच्यातून आपलं आकलन आणि नाटकाविषयीची समज वाढत जाते न कळतपणे आपल्याला अनेक गोष्टी कळू लागतात तर मला असं वाटतं की हे फारच चांगलं आहे आपण नाटक कसं बघायचं हे शिकलो की आपोआपच आपल्याला कलावंत म्हणून आपली वाढ होत जाते आणि समज वाढत जाते नाटकं तर काय नेहमीच बघतो टीव्ही बघतो तशी नाटकं बघतो नाटक नाटक म्हणजे टीपी असतो टीपी बघा टाइमपास करा आणि विसरा काय म्हणाल शेती हसत खेळत काय म्हणाला शिती नाटक म्हणजे म्हणजे नुसतं बरोबर आहे आता हे अनुभवणं म्हणजे काय तर आपण जेव्हा नाटक पाहत असतो ना तेव्हा नाटकात घडणाऱ्या घटना बोलले जाणारे शब्द किंवा एखादी कृती ह्याचं आपण स्वतःच्या अनुभवांशी तारतम्य साधत असतो म्हणजे आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण असा विचार करत असतो की हो असं माझ्याही आयुष्यात झालं होतं हा किंवा हो ह्याच्या जागी जर मी असतो तर मीही कदाचित असंच वागलो असतो किंवा अरे अरे रे, रे, रे बिचारी हे काय चाललंय हिच्याबरोबर आपला नाटक पाहत असताना एक प्रकारचा बौद्धिक प्रवास चालू असतो भावनिक प्रवास चालू असतो आणि मनाचा प्रवास चालू असतो आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही अनुभव घेतलेले असतात किंवा जे अनुभव घेतलेले नसतात आपण त्या अनुभवांची नव्याने अनुभूती घेत असतो की खरंच एक माणूस म्हणून आपण संवेदनशील होतो त्या घटनेच्या बाबतीत म्हणजे आपल्याला असं वाटतं की मी जर असतो ह्याच्या बाबतीत तर मी ही कदाचित असाच वागलो असतो अशा प्रकारचा विचार येतो की नाही आपल्या मनात येतो ना हा तर नाटक ही फक्त डोळ्यांनी बघण्याची आणि कानांनी ऐकण्याची कला नाहीये तर ती मनानी आपल्या सर्व संवेदना आणि अनुभवांच्या सहित अनुभवण्याची कला आहे छे पण मॅडम मी तसं काय करत नाही पण मला शेती सांग की तू नाटक बघतोस म्हणजे काय पाहतोस मी सांगू मी सांगू मी नाटक एकदम सिरियसली होऊन बघते हो आणि स्टेजवर वर ट्रॅजिक सीन सुरू झाला की आपला रुमाल बाहेर काढते आणि आमची ओले करते काय फालतू पण ना मी तर मस्त मोबाईल काढतो आणि एस एम एस चेक करत असतो आणि हो सर क्षितिज ना गर्लफ्रेंडशी पण बोलत असतो हळूहळू हे हळूहळू नाही गुल्लू गुल्लू काय <laughs> तुम्ही मला काय वाटतं ना सुधीर ह्या सगळ्यांची नाट्यकलेकडे गंभीरपणे किंवा अभ्यासूपणे पाहण्याची काही इच्छा दिसत नाहीये मला असं वाटतं की आपण ह्यांच्याशी बोलण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या नवीन नाटकाचं बजेटिंग करण जास्त चांगलं आहे नाही का तू बोलतेस ते बरोबर आहे नाही कारण नाही 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 एक मिनिट बोलू द्या आम्हाला कारण तुम्हाला सगळं नाटक समजलेलं आहे ते कसं पाहायचं हे कळलेलं आहे त्यामुळे आम्ही वेगळ्या अर्थाने काही सांगण्याची गरज नाही ना त्यामुळे आजचं वर्कशॉप संपलेलं आहे असं मी सांग सॉरी चाल सॉरी सर सॉरी सर सॉरी सर आमचं चुकलं मला एक सांगा तुम्हाला खरच शिकण्याची इच्छा आहे हो, 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 सर। सर। हो, सर। हो बस <coughs> मग सांगा काय शिकायचंय आपण नाटक नाटकच असं नाही तर कुठलीही परफॉर्मिंग कला आता परफॉर्मिंग कलेमध्ये अनेक प्रकार येतात तर नाटक किंवा कुठलीही परफॉर्मिंग कला कशी बघायची ह्याचा आपण विचार करूया बरं का तर कुठलीही कला म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण जर पुस्तक वाचतानाही आपण काय करत असतो एकाग्र चित्ताने वाचत असतो ते पुस्तक बरोबर आहे की आता समजा आपण जर नाटक बघायला गेलो आणि नाटक बघायला आपण शरीराने तिथे बसलेलो आहोत पण मनात विचार काय चालले आहेत की आईनी आता भजी केली असतील का मग बाबा घरी आले असतील का अरे माझ्या गर्लफ्रेंडने फोन कसा नाही केला अरे माझा बॉयफ्रेंड माझ्याशी भांडला कशाला तसा हे विचार जर घेऊन तुम्ही नाटक बघायला बसलात तर तुम्ही एकरूप होऊन एकाग्र चित्ताने नाटक नाटक बघू शकणार नाही तुम्ही जेव्हा बघायला बसता तेव्हा असे सगळे भरकटणारे विचार मनातून पूर्णपणे बंद झाले पाहिजेत कळलं हा आणि म्हणूनच मॅडम नाटक सुरू होण्याआधी मोबाईल बंद करा असं सांगितलं जात पण तरी सुद्धा काही प्रेक्षक मोबाईल चालू ठेवतात आणि सगळ्यांचाच रसभंग करतात काय हो सर दिवशी मी एक नाटक पाहायला गेलो त्यावेळी प्रेक्षकांमध्ये मोबाईलचा आवाज आला म्हणून चक्क नाटक थांबवलं हो बरोबरच आहे कारण आता मी तुम्हाला प्रेक्षक म्हणून आपण नाटक कसं बघायचं हे सांग सांगते म्हणजे नाटक बघताना प्रेक्षक जसा एकाग्र चित्ताने नाटक बघत असतो तसा तो नट सुद्धा त्याच्या भूमिकेशी एकाग्र होऊन त्याच्या भूमिकेशी एकरूप होऊन पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने ती भूमिका जगत असतो जेव्हा तुमचा किंवा इतर कुठल्या तरी प्रेक्षकाचा मोबाईल वाचतो तेव्हा एकाग्र झालेल्या प्रेक्षकाचा जसा रसभंग होतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त त्या नटाचा रसभंग होतो त्यामुळे नाटक ही अशी कला नाही आहे की मी मोबाईलवर एस एम एस एस करतोय मी इकडे बोलतोय मी असं काहीतरी माझं अरे हे काय का चाललंय मी पॉपकॉर्न खातोय असं करून नाटक नाही बघतायत आणि विशेषतः जे नाटकाचे दर्दी आहेत जे नाटकाचे अभ्यासू आहेत अशा माणसांनी खूप शांतपणे एकाग्र चित्ताने बाकीची सगळी व्यवधानं बाजूला ठेवून नाटक बघितलं पाहिजे आता आपण विचार करूया की आपण नाटक बघतो म्हणजे सुरुवात कशी करतो तर जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एक विशिष्ट प्रकारची मानसिकता घेऊन नाटक बघायला आलं पाहिजे आपली सगळी व्यवधानं बाजूला ठेवून आता मला फक्त नाटक बघायचं आहे हा विचार करून तुम्ही नाट्यागृहात येऊन बसता तुम्ही नाट्यगृहात मनाने आणि शरीराने असलं पाहिजे बरोबर आता ही एक आपण असं गृहित धरूया की हे सगळं तुम्हाला कळलं की आता सगळी बाकीची व्यवधानं सोडायची मोबाईल स्विच ऑफ करायचा आणि आता मी नाटक बघणार आहे तर आपण काय बघतो तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा पडदा बाजूला होतो तेव्हा आपल्याला दिसतं की नाटकावरती एक प्रकाश येतो आणि सगळ्यात पहिलं आपल्याला दिसतं ते म्हणजे नेपथ्य दिसतं आता त्या नेपथ्याकडे काय बघायचं तर त्या नेपथ्याकडे बघितल्यानंतर आपल्याला कळतं की हे घर कुणाचं आहे हे घर आए, आहे ऑफिस आहे किंवा काय आहे ह्याचं आपल्याला आकलन होतं की हे काय आहे एवढंच नाही तर आपल्याला समजा आता उदाहरणार्थ असं समजूया आपण की ते घर आहे तर ते घर असेल तर ते कशा प्रकारे मांडलेलं आहे ह्याच्यावरून आपल्याला त्या घराचा आर्थिक स्तर कळतो की या माणसाची आर्थिक स्थिती काय आहे या माणसाची सामाजिक स्थिती काय आहे हा माणूस किती रसिक आहे याची अभिरुची काय या आहे अभिरुची संपन्न घर आहे का साधं घर आहे का गरीब अवस्थेतलं घर आहे का खूप श्रीमंत आहे हे सगळं आपल्याला नेपथ्याकडे बघितल्यानंतर कळतं तिथे ठेवलेल्या छोट्या छोट्या प्रॉपर्टीजवरून या सगळ्या गोष्टींचं आकलन होतं ही एक बेसिक गोष्ट झाली त्याच्यानंतर सुरू होतो तो पात्रांचा वावर एक एक पात्र येतं एक पात्र येतं म्हणजे काय तर परत त्याची वेशभूषा काहीतरी आपल्याशी बोलते म्हणजे आपल्याशी फक्त नटच नाही संवाद साधत तर नाटकाच्या रंग रंगमंचावरची प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी सांगत असते जे पात्र येतं ते काय कपडे घालून आलेलं आहे त्याच्या हातात प्रॉपर्टी काय आहे म्हणजे आता समजा एक माणूस कटोरा घेऊन आला अगदी फाटलेले कपडे तर आपल्याला कळतं की हा माणूस कोण आहे हा माणूस इथे का आलेला आहे तर प्रत्येक गोष्ट आपल्याशी बोलत असते आणि ते बोलणं ऐकायला लागतं आणि ला नाटकामध्ये आपण ते डोळ्यांनी ऐकत असतो आपल्याला डोळ्यांनी ते कळतं की ह्याला काय सांगायचं आहे कळलं तर त्याची वेशभूषा केशभूषा रंगभूषा ह्या गोष्टीवरून आपल्याला अनेक गोष्टी कळतात आणि मग सुरू होते ते नाटकातला नट आणि त्याचा परफॉर्मन्स मग तो बोलू लागतो आपल्याशी आणि मग तो बोलल्या आता परत ते बोलणं म्हणजे लेखकांनी लिहिलेलं ले ले वाक्य असतं पण त्याच्यामध्ये परत त्या योगदान असतं की ती तो भूमिका त्याच्यामध्ये भावभावनं घालत असतो तर अशा पद्धतीने जर आपण बारकाईने निरीक्षण करू लागलो नाटकाकडे नीटपणे पाहू लागलो तर आपलं आकलन आणि अभ्यास वाढणार आहे का नाही नाटकाबद्दल बरोबर आहे की नाही अशा परिस्थितीमध्ये जेव्हा क्षितिज एस करत राहतो गर्लफ्रेंडला किंवा गर्लफ्रेंडशी बोलत राहतो तेव्हा या सगळ्या गोष्टी मिस करतो की नाही तो क्षितिज बरोबर आहे की नाही म्हणजे याचाच अर्थ काय की नाटक ही जिवंत कला आहे हा आपण आपल्या संवेदना जागृत ठेवून संवेदनशील मनाने त्या नाटकाकडे बघायला उघड्या डोळ्याने पाहिलं पाहिजे नुसतं आलं काहीतरी टाइमपास केला म्हणून आपण नाटक बघतो तर तसं होता कामा नाही एकाग्र काय पाहायचं नक्की ना नाटकात काय पाहायचं म्हणजे जे स्टेज वर घडत तेच पाहायचं <laughs> म्हणूनच सांगितलं ना मी क्षितीज हा शोभा की नाटक आपण म्हणजे पाहत असतो आपण पण आपलं मन तिथे नसतं मग पासून मॅडम सांगतात तेच आहे तर नुसतं पाहायचं नाही स्टेजवर घडतंय ते पाहायचं नाही तर आता उदाहरण सांगायचं झालं तर समजा स्टेजवर दोन नट आहेत किंवा काही पात्र आहेत ती एकमेकांशी जे संवाद साधतायत जे डायलॉग्स बोलत आहेत ते आपण मनापासून ऐकले पाहिजेत कान देऊन ऐकले पाहिजेत की काय बोलतायत ते त्याच्यातून त्यांना काय सांगायचंय काय अर्थ आहे याचा कुठेतरी मागच्या सिंगशी संबंधित आहे का पुढे काहीतरी घडणार आहे ही लिंक आपली तिकडे लागत जाते आणि जसजसं नाटक पुढे जातं आणि जसजसं नाटक पुढे जात जात शेवटाला येतं आणि नाटक संपतं त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की त्याची लिंक आपल्याला संपूर्ण लागत जाते ती साखळी म्हणजे नाटकाचा स्टार्टिंग पॉईंट टर्निंग पॉईंट एंड याची लिंकअप झालं पाहिजे आणि मग आपण प्रेक्षागृहातून बाहेर पडलो की लगेच म्हणतो काय सुंदर नाटक होतं समजल्याशिवाय आपण म्हणूच शकत नाही हुँ। ना मग आपण माझं डोकं आता मंगेश मगाशी म्हणाला त्याप्रमाणे सगळं होत आणि कसं आहे ना की नाटकामध्ये पण म्हणजे वास्तववादी नाटक विनोदी नाटक फार्सिकल नाटक अशा सगळे प्रकार असतात म्हणजे कसं की वास्तववादी नाटक नाटकामध्ये वास्तवात जे असतं त्याचं जास्तीत जास्त अनुकरण करण्याचा प्रयत्न केलेला असतो बरोबर बरोबर आता कधी कधी म्हणजे आता समजा एखाद्याला तुम्हाला शंका येईल कि मग आता याच्यात कॉमेडी नाटक नाहीच का म्हणजे मगाशी ट्रॅजिक सीनचं तुम्हाला चाललंय पण कोणी कॉमेडी बद्दल बोललंच नाही तर कॉमेडी तर कॉमेडी सुद्धा नाटक खूप महत्वाचं <laughs> म्हणजे त्याच्यात सुद्धा पंच हे खूप आहे टायमिंगला खूप महत्व आहे सर सर वरून आठवलं मगाशी तुम्ही म्हणालात टायमिंग हा एका नाटकामध्ये एक हिरो ऍक्शन करतो पिस्तूल काढतो आणि गोळीचा आवाज नंतरच होतो नाही नाही असं बऱ्याच वेळा होऊ शकतं काही वेळेस ऐतिहासिक नाटकं तर तुम्ही बघितली असाल तर एकदम तो नट तलवार काढतो ती तलवार निघतच नाही हा काही वेळेस नटच एंट्री उशिरा घेतात काही नट डायलॉग विसरतात मग दुसरा नट असतो तो प्रसंग राखून तो, तो डायलॉग पुढे ते नाटक पुढे सरकवतो त्याच्यात त्याच्यासाठी सर आपल्याला क्ल्यू माहिती पाहिजे असते समजलं की नाटकात सद आपलेच फक्त डायलॉग माहिती पाहिजे तसंच नाही की समोरच्याचे पण डायलॉग माहिती पाहिजे हा तुम्हाला हो सर हो सर हो मला असं वाटतं की इथून पुढे तुम्ही नाटकाकडे खूप अभ्यास वृत्तीने आणि निकोपणे पाहायला शिकाल बरोबर मंगेश तुझी चूक तुला लक्षात आली हो सर हम्म चला आपण आता सगळ्यांनी मिळून एक नाटक पाहायचं सर वडे विडे पण खाऊया आपण बर बर चला मंगेश तो थिएटरवर जाऊन तिकीट काढ सगळ्यांची आणि सगळ्यांनी त्या तिकिटाचे पैसे द्यायचे पास वगैरे मागायचं नाही ते जास्त महत्वाचं हो आहे म्हणजे चांगला नाट्य कलावंत होण्याच्या आधी तुम्हाला चांगला प्रेक्षक बनलं पाहिजे कसं आहे ना की नाटकाला जशी चांगल्या नाट्य कलावंतांची गरज आहे तशी चांगल्या नाट्य प्रेक्षकांचीही गरज आहे